कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। महाराष्ट्र रीजनल एंड टाउन प्लैनिंग ऐक्टच्या तरतुदीनुसार रीजनल प्लॅनमध्ये किंवा डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये ज्या जमिनी रिझर्वेशनमध्ये दाखवलेल्या असतात किंवा डेसिग्नेशन किंवा ॲलोकेशन ऑफ लँडखाली काही जमिनी दर्शवलेल्या असतात अशा जमिनीचं संपादन करण्याबाबतची काय तरतूद आहे आणि संपादनामधून लॅप्स करण्याबाबतची काय तरतूद आहे म्हणजे रिझर्वेशनमधून लॅप्स करण्याबाबतची काय तरतूद आहे हे आजच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करणार आहोत। आता रिजनल प्लॅनमध्ये किंवा डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये ज्या जमिनी रिझर्वेशनमध्ये दाखवलेल्या असतात किंवा एक पर्टिक्युलर पर्पजसाठी ॲलोकेशन किंवा डेसिग्नेशन दाखवलेले असतात अशा जमिनीचं संपादन करण्याची तरतूद या कायद्याच्या कलम 125 आणि 126 नमूद करण्यात आलेली आहे। आता संपादन करण्याची जी काही तरतूद आहे तर कलम 126 प्रमाणे कशा पद्धतीने संपादन केले जाते त्याचं विश्लेषण सर्व 126 सेक्शनमध्ये आलेलं आहे। प्रत्येकाला पूर्वी असं वाटायचं की माझी जमिनी रिझर्वेशनमध्ये नसावी किंवा माझ्या जमिनीमधून रस्ता गेलेला नसावा याचं कारण असं असायचं की एकदा रिझर्वेशनमध्ये जर जमीन असली तर वर्षानुवर्ष ते रिझर्वेशन काही कमी होत नव्हतं आणि त्या जमिनीचा वापर त्या जमीन मालकाला स्वतःसाठी करता येत नव्हता किंवा ती जमीन डेव्हलप करता येत नव्हती। त्यामुळं आपल्या जमिनीवर आरक्षण नको किंवा आपल्या जमिनीमधून कुठलाही हायवे किंवा कुठलाही रस्ता जायला नको अशी लोकांची धारणा असायची। त्यामुळे शासनाने काय केलं की जमीन संपादनाबाबत FSI TDR अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या तरतुदी आणल्या की जेणेकरून त्या व्यक्तीला लवकरात लवकर न्याय कसा मिळेल आणि ती जमीन पब्लिक पर्पजसाठी कशी लवकर अवेलेबल होईल अशा काही तरतुदी यामध्ये आणलेल्या आहेत। पुन्हा पूर्वीच्या भूसंपादन कायदा जो होता 1894 त्यामध्ये काही त्रुटी होत्या की ज्यामुळं त्या जमीन मालकावर संपादन करताना खूप अन्याय व्हायचा त्या सर्व त्रुटी दूर करून 2013 जो नवीन भूसंपादन कायदा आणलेला आहे त्या कायद्यामध्ये ज्या भूसंपादन जमिनीची किंमत ठरवण्याची जी काही तरतूद आहे त्यामध्ये त्या जमीन मालकाला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाईची रक्कम दिली जाते। त्यामुळं जरी आपली जमीन रिझर्वेशनमध्ये असली किंवा आपल्या जमिनीमधून एखादा रस्ता जात असला त्याचं संपादन होत असलं तरी आपल्याला चांगल्यापैकी नुकसान भरपाईची रक्कम मिळणार आहे म्हणून आता ते रिझर्वेशन किंवा जमिनीमधून रस्त्यासाठी जमीन ॲक्वायर होणं याबद्दल लोकांच्या मनामधून भीती निघून गेलेली आहे। उलट काही प्रमाणात असं झालं की जर जमिनीमधून रस्ता जाणार असेल तर त्या जमिनी मुद्दामहून काही लोक विकत घेतात कारण नुकसान भरपाईची रक्कम खूप मोठ्या प्रमाणात मिळते म्हणून त्यामुळे लोकांवर न्याय मिळायला सुरुवात झाली नवीन भूसंपादन कायदा आला तेव्हापासून। आता आपण याच्या सेक्शन 126 काय काय तरतूद या सुरुवातीला विचारात घेऊ आपण। तर अशी जी काही पब्लिक पर्पजसाठी ज्या जमिनी लागतात रिझर्वेशनमधली जमीन असो किंवा ॲलोकेशन किंवा डेसिग्नेशन म्हणून ती जमीन ठेवलेली असेल DP किंवा RP, तर अशी जमीन कशा पद्धतीने संपादन केली जाते त्याची तरतूद कलम 126 दाखवलेली आहे। तर पहिलं म्हणजे बाय ॲग्रीमेंट म्हणजे जमीन मालक आणि जमीन ॲक्विजिशन करणारी संस्था मग ती लोकल ॲथॉरिटी असो किंवा ॲप्रोप्रिएट ॲथॉरिटी असो कोणी त्यांच्या दरम्यान करार होऊन ती जमीन त्या जमीनचा मालकी हक्क हा त्या संस्थेकडे किंवा पब्लिक ॲथॉरिटीकडे दिला जातो म्हणजे बाय ॲग्रीमेंट ती जमीन ॲक्वायर करणं। दुसरं FSI किंवा TDR हक्क देऊन FSI म्हणजे त्या व्यक्तीची जमीन संपादन केल्यानंतर जी काही शिल्लक राहणारी जमीन असेल त्या जमिनीला एक्स्ट्रा FSI देऊन त्याला जमीन संपादन केली त्याच्या बदल्यात FSI राईट देणं। परंतु यामध्ये काय होतं आहे की त्याची किती जरी जमीन संपादन झालेली असली पब्लिक पर्पजसाठी तरी उर्वरित जमिनीला त्याचा FSI मिळताना वाढीव FSI मिळताना शिल्लक राहिलेल्या जमिनीच्या मॅक्झिमम 40% त्याला FSI वापरता येतो। फॉर एक्झाम्पल एखाद्याची 10,000 square feet जमीन आहे त्यातली 9,000 square feet त्याची ॲक्वायर झालेली पब्लिक पर्पजसाठी मग ते रिझर्वेशन असो रोड असो किंवा ॲलोकेशन ऑफ लँड फॉर एनी पर्पज असो
तर त्याची 1000 स्क्वेअर फूट जमीन शिल्लक राहिलेली आहे. तर त्याला जो एक्स्ट्रा FSI जो मिळायचा अधिकार आहे त्याची शिल्लक राहिलेल्या जमिनीचे 40% त्याला FSI मिळतो. म्हणजे 1000 स्क्वेअर फूटच्या 40% म्हणजे 400 स्क्वेअर फीट एवढंच त्याला एक्स्ट्रा FSI वापरता येतो संपत्तीत जमिनीच्या बाबत. परंतु त्यामध्ये खूप कन्फ्युजन तयार झालेलं आहे, कारण शिर्डीमध्ये एक केस अशी घडलेली आहे की त्याची बरेच मोठ्या प्रमाणात जमीन संपादन झालेली आहे आणि शिल्लक राहिलेली जमीन त्या मानाने खूप कमी आहे आणि त्याला 40% एक्स्ट्रा FSI दिलेला आहे जमीन संपादन झाली त्याच्या बदल्यात. त्या शेतकऱ्याचं म्हणणं होतं की मला 40% FSI तुम्ही खूप कमी दिलेलं आहे, त्यामुळे उर्वरित क्षेत्राचं मला नुकसान भरपाईची रक्कम तुम्ही द्यायला पाहिजे. तिथं शिर्डी नगर पंचायतीने विरोध केला, नाही तुम्हाला एकदा आम्ही FSI दिलं ना किती असो, तुम्हाला कॉम्पन्सेशन मिळायचा काय अधिकार नाही. तर ही अशी धारणा चुकीची आहे. समजा त्याची 9000 स्क्वेअर फीट जमीन ॲक्वायर झाली असेल आणि त्याचे 400 स्क्वेअर फीटचाच त्याला एक्स्ट्रा FSI दिला असेल त्याच्याबद्दल 40%, तर 9000 मधून 400 वजा केल्यानंतर 8600 स्क्वेअर फीटचे त्याला पैसे दिले गेले पाहिजे. परंतु असे खूप कन्फ्युजन तयार झाले आहेत त्यामध्ये 40% FSI देऊनही. तिसरा जो पर्याय आहे त्याला त्यात पुन्हा एक TDRचा विषय त्यामध्ये. TDR म्हणजे ज्या व्यक्तीची जमीन संपादन झालेली आहे त्याला जमिनीचे कॉम्पन्सेशनच्या बदल्यात ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट त्याला दिले जातात. त्यामुळे ते ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट तू कोणा थर्ड पार्टीला सेल करू शकतो आणि कुठल्या ज्या प्रॉपर्टीला ते राईट वापरायचे असतील त्यात मॅक्झिमम 40% त्याला TDRचे राईट वापरता येतं. म्हणजे समजा त्याचे 10000 स्क्वेअर फूट ऑलरेडी लँड आहे आणि त्याला TDRचे राईट कोणाचे तरी त्यांनी परचेस केलेले आहेत, तर त्या 10000 स्क्वेअर फुटाला 40%पर्यंत तो एक्स्ट्रा TDRचे राईट वापरू शकतो. म्हणजे 10000 + 4000 40% झाले. तर असे TDR राईट देऊनसुद्धा संपादन जमिनीचं केलं जाऊ शकतं. आणि तिसरं म्हणजे भूसंपादन कायद्याखाली ती जमीन नुकसान भरपाई देऊन संपादन करणे. परंतु काय होतं की कुठली नगर परिषद असो किंवा कॉर्पोरेशन असो किंवा कुठली ज्या पर्पजसाठी जमीन संपादन करायची ती संस्था असो त्यांच्याकडे एवढे मोठ्या प्रमाणात पैसे अवेलेबलच होतात जमीन संपादन करायला असं म्हणता येत नाही. त्यामुळं ही संपादन जमीन भूसंपादनाखाली कॉम्पन्सेशन देऊन जमीन संपादन करणं खूप अवघड झालेलं आहे. त्यामुळं वर्षानुवर्ष त्या जमिनीचं ॲक्विजिशन अवॉर्ड करून कॉम्पन्सेशन देऊन काही होत नाही आणि अशा रिझर्वेशनमधल्या जमिनी वर्षानुवर्ष तशाच पडून राहतात. त्यामुळे कलम 127 त्याची एक तरतूद स्पेसिफिक तरतूद आणली गेलेली आहे. 127 प्रमाणे जर रिजनल प्लॅन किंवा डेव्हलपमेंट प्लॅन किंवा कुठलाही प्लॅन केला असेल गव्हर्नमेंटनी तो फायनल प्लॅन झाल्यानंतर 10 वर्षाच्या जर त्या जमिनीचं संपादन केलं गेलं नसेल कुठल्याही मार्गाने तर ती जमीन संपादनामधून लॅप्स होऊ शकते, रिझर्वेशनमधून लॅप्स होऊ शकते. परंतु जमीन मालकाने 10 वर्षानंतर प्लॅनिंग ॲथॉरिटीला आणि गव्हर्नमेंटला नोटीस द्यायला पाहिजे, लेखी स्वरूपाची नोटीस द्यायला पाहिजे की ही 10 वर्ष झालेले आहेत प्लॅन फायनल होऊन अद्याप पावे तो जमिनीचं संपादन तुम्ही केलेलं नाही आहे, तर नोटीस मिळाल्यानंतर संपादन करावं, संपादन न केल्यास हे रिझर्वेशन लॅप्स होईल. तर अशी नोटीस दिल्यानंतर पूर्वीच्या कायद्यानुसार 1 वर्षाच्या जमीन संपादन करणं बंधनकारक होतं, परंतु त्यामध्ये आता जे ॲमेंडमेंट आलेले आहे त्या ॲमेंडमेंटनुसार 2 वर्षाची मुदत देण्यात आलेली आहे. म्हणजे कलम 127 खाली नोटीस दिल्यानंतर ती नोटीस मिळाल्यानंतर 2 वर्षाच्या जर त्या जमिनीचं संपादन केलं नाही भूसंपादन कायद्याखाली किंवा संपादनासाठी ॲप्लिकेशन दिलं नाही तर ती त्या जमिनीचं रिझर्वेशनमधून किंवा ॲलोकेशन डेसिग्नेशनमधून लॅप्स होती आणि त्या जमिनीचा वापर शेजारी इतर जी काही जमीन असेल त्या जमिनीचा वापर ज्या कारणासाठी परमिसेबल आहे त्या कारणासाठी वापर करायला परवानगी असेल अशी तरतूद कलम 127 खाली आहे. आता 127 खालची नोटीस देताना त्या नोटीससोबत तुमच्या टायटलचे सर्व डॉक्युमेंट्स द्यायला पाहिजे, त्याचे सर्व भाग नकाशे वगैरे वगैरे सर्व गोष्टी, त्याचं रिझर्वेशन RP कधी फायनल झाला किंवा डेव्हलपमेंट प्लॅन कधी फायनल झाला त्याचे सर्व पेपर्स त्या नोटीससोबत देणं बंधनकारक आहे. आता प्रश्न एक असा येतो आहे,
की पहिला डेव्हलपमेंट प्लॅन तयार झाला किंवा रिजनल प्लॅन तयार झाला, त्याला 10 वर्ष होऊन गेले आणि नंतर कलम 38 नुसार त्यामध्ये रिव्हिजन झालेलं आहे काही, आणि रिव्हिजन झाल्यानंतर तीच प्रॉपर्टी पुन्हा रिझर्वेशनमध्ये दाखवलेली आहे. म्हणजे पहिल्या डी पी प्रमाणे किंवा पहिल्या आर पी प्रमाणे त्याचं रिझर्वेशन दाखवूनही ती जमीन ॲक्वायर झालेली नाही. त्यानंतर त्यामध्ये रिव्हिजन झालं प्लॅनमध्ये, आणि प्लॅनमध्ये सेक्शन 38 खाली रिव्हिजन होऊन ती जमीन पुन्हा दुसऱ्या पर्पजसाठी रिझर्वेशन दाखवलेलं आहे किंवा ॲलोकेशन दाखवलेलं आहे. तर अशा परिस्थितीमध्ये परचेस नोटीस जी काही द्यायची आहे तिला जे काही 10 वर्षाचं जे काही बंधन आहे ते मूळ डेव्हलपमेंट प्लॅन मंजूर झाल्यापासून 10 वर्ष आहे की कलम 38 नुसार त्यामध्ये जे रिव्हिजन झालेलं आहे त्या रिव्हिजनमध्ये जो फायनल प्लॅन झालेला आहे तिथून पुढे 10 वर्ष असायला पाहिजे. तर याबाबत खूप कन्फ्युजन तयार झालेलं आहे. आणि काही जजमेंट मी आपल्याला दाखवेल, ती काही जजमेंट त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने असं धरलेलं आहे की 10 वर्ष जे आपल्याला मोजायचे ते त्यामध्ये रिव्हिजन झालेलं आहे सेक्शन 38 खाली त्या रिव्हिजन फायनल झाल्यानंतरपासून 10 वर्ष धरायला पाहिजे असं जजमेंट आलेलं आहे. आता प्रश्न असा येतो की पहिल्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये 10-15-20 वर्ष निघून गेलेले आहेत तरी त्या जमीचं ॲक्विजिशन झालेलं नाही, पुन्हा त्यामध्ये सेक्शन 38 खाली रिव्हिजन झालेलं आहे त्याच्यातही 5-7-7-8 वर्ष निघून गेलेले आहेत तरीसुद्धा त्या जमीचं ॲक्विजिशन झालेलं नाही आहे, आता पुन्हा त्याला 10 वर्ष थांबायची आहेत आणि 10 वर्षानंतर त्या जमिनीचं परचेस नोटीस द्यायची 127 खाली, आणि त्याप्रमाणे जर नाही ॲक्विजिशन झालं तर मग तिथून पुढे 2 वर्षानंतर ते लॅप्स होईल, त्यामध्ये खूप मोठा पिरियड जातो आहे. त्यामुळं अशी जर काही परिस्थिती असेल की खूप पिरियड लागतो आहे आणि त्या पिरियडपर्यंत थांबणं पॉसिबल नाही होत, तर अशा परिस्थितीमध्ये त्या जमिनीचं लवकरात लवकर ॲक्विजिशन झालं पाहिजे किंवा ॲक्विजिशन नाही केलं तर ती लॅप झाली पाहिजे ॲक्विजिशन रिझर्वेशनमधून, अशा दृष्टीनेची तरतूद सेक्शन 49 दिलेली आहे. त्यामध्ये कुठलं असं मुदतीचं बंधन नाही की डी पी किंवा आर पी होऊन एक पर्टिक्युलर वर्षपर्यंत थांबायला पाहिजे अशी काही त्यामध्ये प्रोव्हिजन नाही आहे त्याच्यामध्ये सेक्शन 49. तर सेक्शन 49 काय तरतूद आहे आपण पाहू आणि त्याच्यावरचे जे काही जजमेंट आहेत लास्टली मी आपल्याला ते जजमेंट दाखवेल. आता सेक्शन 49 प्रमाणे जर एखादी जमीन पब्लिक पर्पजसाठी दाखवलेली ज्याचं कंपल्सरी ॲक्विजिशन व्हायला पाहिजे किंवा एखाद्या गव्हर्नमेंट ॲथॉरिटीसाठी ती जमीन आवश्यक असल्याचे दाखवलेले आहे किंवा एखाद्या हायवेसाठी जमीन दाखवलेली आहे प्लॅनमध्ये डी पी असो आर पी असो, तर अशा जमिनीचं ॲक्विजिशन करणं हे आवश्यकच आहे. त्यामुळे जर अशी जमीन आहे की त्या जमीन मालकाला डी पी असो किंवा आर पी असो त्यामध्ये ती जमीन या पब्लिक पर्पजसाठी आरक्षित दाखवलेली आहे आणि ती आरक्षित असल्यामुळं त्या जमिनीचं पूर्ण उत्पन्न त्या व्यक्तीला घेता येत नाही किंवा आज एक प्रॅक्टिकल पाहिलं तर रिझर्वेशनमधली जमीन असेल तर ती जमीन बाजारभावामध्ये मार्केटेबल कॉस्टला कधीच जात नाही, त्याच्या शेजारची जी क्लिअर जमीन असेल त्यापेक्षा खूप कमी पैशामध्ये ती विक्री होते. जर अशी परिस्थिती असेल की त्या जमिनीला मार्केटेबल कॉस्ट मिळत नाही, खूप कमी लो प्राईसवर ती विकायची वेळ येते त्या मालकावर, अशा परिस्थितीमध्ये तो जमीन मालक सेक्शन 49 त्याला जे काही अधिकार आहेत त्या अधिकाराचा वापर करून त्या जमिनीचे कंपल्सरी ॲक्विजिशन करायला लावू शकतो किंवा ती जमीन रिझर्वेशनमधून लॅप्स करून घेऊ शकतो त्याची तरतूद जी आहे. तर अशी जर परिस्थिती असेल की त्या जमीन मालकाला पूर्णपणे बेनिफिशियल असा त्या जमिनीचा वापर करता येत नाही, फॉर एक्झाम्पल की ती जमीन जिरायत आहे आणि त्या जमिनीपासून त्याला काहीच उत्पन्न येत नाही आणि शहराच्या जवळची खूप चांगल्या लोकेशनची जमीन आहे ती, तिला काही दुसरे सोर्स नाहीत आणि त्या जिरायत पिकामुळं त्या जमिनीचं बेनिफिशियल उत्पन्न येऊ शकत नाही त्याला, तर अशा परिस्थितीत तो सेक्शन 49 त्याला असलेले अधिकार वापरू शकतो किंवा त्याला त्या जमीन डेव्हलप करायला काही शर्तीवर परवानगी दिलेली आहे परंतु त्या परवानगीप्रमाणे त्या जमिनीचा वापर करणं त्याला प्रॅक्टिकेबल नाही आहे. फॉर एक्झाम्पल त्यामध्ये एक पर्टिक्युलर पर्पज दाखवलेला की या पर्पजसाठी ती ॲलोकेशन ऑफ लँड दाखवलेली आहे. समजा
की लो इन्कम मधल्या लोकांसाठी घर बांधण्यासाठी ती जमीन आरक्षित दाखवलेली आहे आणि त्यांनी ती जमीन डेव्हलप करायला परवानगी मागितलेली आहे आणि त्या व्यक्तीला डेव्हलप करायला परवानगी दिली, परंतु त्याला कंडिशन टाकलेली आहे की यामधलं 50% क्षेत्र हे तुझ्या स्वतःच्या खर्चाने बांधकाम करून गव्हर्नमेंटकडं फ्री ऑफ कॉस्ट त्याला हँडओव्हर करायची, या कंडिशनवर त्याला परवानगी दिलेली आहे. आता हे प्रॅक्टिकली शक्य नाही आहे, कारण त्याला 50% जमीन फक्त रिलीज करून दिलेली आहे. 50% जमिनीवर त्याला कंपल्सरी बांधकाम करून फ्री ऑफ कॉस्ट गव्हर्नमेंटला द्यायचं बंधन टाकलेलं आहे. त्यामुळे त्या बांधकामासाठी येणारा खर्च 50% क्षेत्रामध्ये आणि संपूर्ण याच्यात राहिलेली जमीन त्याची 50% जी फ्री झालेली आहे त्या जमिनीची मार्केट कॉस्ट असं जर पाहिलं तर ते त्याला फिजिबल नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये जर समजा त्याला ज्या कंडिशनवर परवानगी दिलेली आहे ती परवानगीप्रमाणे डेव्हलप करणं त्याला पॉसिबल नाही आहे, इकॉनॉमिकल नाही आहे, किंवा त्या व्यक्तीला जर डेव्हलप करायची नाही आहे परंतु जमीन विकायची आहे ती खूप लो कॉस्टला विकावी लागते आहे. समजा जमिनीची बाजारभाव तिथं 1 कोटी रुपये एकर असेल आणि त्याला लोक विकत घेताना अगदी हार्डली 10-20-30-40 लाख रुपये एकरपेक्षा जास्त देत नसतील, अशा 3 कंडिशन जर असतील तर सेक्शन 49 खाली त्याचे असलेले अधिकार ती व्यक्ती वापरू शकते. त्यासाठी त्यांनी काय करायला पाहिजे की प्लॅनिंग ॲथॉरिटीकडे त्यांनी ती जमीन ज्या कारणासाठी त्याला डेव्हलप करायची आहे त्या कारणासाठी डेव्हलप करायला त्यांनी परवानगी मागायला पाहिजे. आता परवानगी मागताना ते ॲथॉरिटी काय करेल की त्याला परवानगी जर देणं शक्य नसेल की ही जमीन अमुक अमुक कारणासाठी आरक्षित आहे DP प्रमाणे किंवा RP प्रमाणे त्यामुळे या जमिनीला डेव्हलप करायला परवानगी देता येत नाही या कारणाखाली त्याचा अर्ज रद्द करतील, किंवा दुसरं डेव्हलप करायला परवानगी देतील पण कंडिशन काय ठेवतील की ज्या कंडिशन त्याला फिजिबल नाही आहे. म्हणून त्या व्यक्तीने काय करायचं आहे, प्रथमतः ती डेव्हलप करायला परवानगी मागायची आहे, त्याला परवानगी नाकारण्यात आलेली आहे. त्यानंतर त्यांनी परचेस नोटीस देणं बंधनकारक आहे. आता परचेस नोटीस देताना प्लॅनिंग ॲथॉरिटी किंवा ज्या कारणासाठी ज्या संस्थेसाठी ती जमीन ॲलोकेट केलेली आहे त्या संस्थेला आणि शासनाला त्यांनी परचेस नोटीस देणं बंधनकारक आहे. परचेस नोटीस दिल्यानंतर शासनालासुद्धा ती नोटीस दिली पाहिजे. आता शासनाला ती नोटीस दिल्यानंतर शासनाकडून ज्या संस्थेसाठी ती जमीन ॲलोकेट केली किंवा रिझर्व केलेली आहे त्यांना शासनाकडून 6 महिन्याच्या कळवलं जातं की असं असं आमच्याकडे एक प्रस्ताव आलेला आहे परचेस नोटीसचा, याबाबत तुमचा अभिप्राय द्यावा. आता 30 दिवसाच्या त्या संस्थेने शासनाकडे त्यांचा अभिप्राय देणं गरजेचं आहे की त्यांना या जमिनीची गरज आहे किंवा नाही आहे, किंवा एक्झॅक्टली काय त्यांचा अभिप्राय द्यायचा असेल त्यांनी 30 दिवसाच्यात द्यायला पाहिजे. आता 30 दिवसाच्यात त्यांनी अभिप्राय दिल्यानंतर शासनाकडून सुनावणी ठेवली जाते, त्यामध्ये त्या जमीन मालकाला किंवा ज्या संस्थेसाठी ती जमीन ॲलोकेट केली रिझर्व केलेली आहे त्यांना नोटीस दिली जाते, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जातं आणि त्यांना जर वाटलं की ही परचेस नोटीस ही चुकीची आहे तर शासन निर्णय देतं की ही परचेस नोटीस चुकीची आहे आम्ही काही ॲक्सेप्ट करत नाही, किंवा त्यांना असं वाटलं की परचेस नोटीस करेक्ट आहे तर सेक्शन 49 सबसेक्शन 4 खाली ती परचेस नोटीस कन्फर्म केली जाते शासनाकडून. आता ही जी प्रक्रिया आहे हे विहित कालावधीमध्ये शासनाने ही प्रक्रिया पूर्ण करून परचेस नोटीस ही कन्फर्म करायला पाहिजे किंवा रिजेक्ट करायला पाहिजे. त्यांनी विहित कालावधी म्हणजे 6 महिन्याच्या जर ती नोटीस कन्फर्म केली नाही तर ती परचेस नोटीस लीगल आहे असं समजून तिथून पुढे 1 वर्षाच्या ती जमीन संपादन करणं गरजेचं असतं आणि 1 वर्षाच्या जर ती जमीन भूसंपादन कायद्याखाली संपादन करण्याची प्रक्रिया सुरू केली नाही तर ती जमीन रिझर्वेशनमधून लॅप्स होते. अशा पद्धतीची तरतूद सेक्शन 49 आहे. म्हणजे जर 10 वर्ष कोणाला थांबायला वेळ नसेल तर सेक्शन 49 खाली त्याला असलेल्या अधिकाराचा वापर करून
ती शासनाला नोटीस देऊन की माझी जमीन संपादन करा तुम्ही, अशी परचेस नोटीस देऊ शकतो आपण। आणि त्यांनी परचेस नोटीस दिल्यानंतर जर विहित मुदतीत ती जमीन संपादन करण्याची प्रक्रिया नाही केली तर ती जमीन रिझर्वेशनमधून लॅप्स होते, अशी तर सेक्शन 49 आहे। आणि जर समजा 10 पूर्ण झालेले डी पी किंवा आर पी होऊन आणि त्या जमिनीचं ॲक्विजिशन काही त्यांनी केलेलं नाही, ती जमीन स्टील रिझर्वेशनमध्ये दाखवलेली आहे, तर अशा वेंचुरिटीमध्ये सेक्शन 127 खालची परचेस नोटीस देऊन ती जमीन रिझर्वेशनमधून कमी केली जाऊ शकते, लॅप्स होऊ शकते रिझर्वेशनमधून। आणि त्या जमिनीचा शेजारी जी काही जमीन दुसरी असेल त्या जमिनीचा वापर ज्या कारणासाठी अनुज्ञेय आहे त्या वापर त्या कारणासाठी या जमिनीचा वापर केला जाऊ शकतो। आता प्रॅक्टिकली काय होतं आहे की परचेस नोटीस दिली जाते 127 सेक्शन खाली असो किंवा सेक्शन 49 खाली असो आणि शासन लेवलवर काहीच होत नाही, कारण गव्हर्नमेंटने त्याचं नोटिफिकेशन करायला पाहिजे की ही जमीन रिझर्वेशनमधून कमी केलेली आहे, पण ते रिझर्वेशन ते नोटिफिकेशन काही काढलं जात नाही। तर अशा परिस्थितीमध्ये जर प्लॅनिंग ॲथॉरिटी किंवा गव्हर्नमेंट लेवलवर त्याची दखल जर घेतली जात नसेल, ती रिझर्वेशनमधून कमी केली जात नसेल, तर अशा परिस्थितीमध्ये हायकोर्टामध्ये कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल 227 खाली पिटिशन फाईल करून त्यामध्ये हायकोर्टाकडून डिक्लरेशन घेता येतं की इट मे बी डिक्लेअर्ड दॅट दिस प्रॉपर्टी इज लॅप्स फ्रॉम रिझर्वेशन अँड ॲक्विजिशन, असे आपल्याला प्रेयर करून त्यामध्ये रिलीफ घेता येतो। आता या संदर्भात काही महत्त्वाचे जजमेंट्स आहेत, जजमेंट्स खूप आहेत, कारण मी काही ठराविक जजमेंट्स आपल्या पुढे पॉईंट आउट करणार आहे। एक विक्रमजीत सेन, जस्टिस विक्रमजीत सेनचं एक जजमेंट आहे सुप्रीम कोर्टाचं, हसमुख राय वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र 2015 AIR सुप्रीम कोर्ट पिकली पेज 174। या जजमेंटमध्ये हा पॉईंट फार क्लिअर केलेला आहे आणि त्यामध्ये असं आलेलं आहे की लॅप्सिंग ऑफ रिझर्वेशन स्टेप्स नॉट टेकन बाय ॲथॉरिटीज कन्सर्न फॉर ॲक्विजिशन ऑफ लँड, नायदर लँड ऑफ ॲपेलेंट परचेस अंडर परचेस नोटीस नॉर ही वॉज अलाउड टू यूज लँड फॉर लास्ट मोर दॅन 20 लँड विल हॅव टू बी रिलीज फ्रॉम रिझर्वेशन ॲज ॲपेलेंट कॅनॉट बी डिप्रॉइड फ्रॉम युटिलायझिंग हिज प्रॉपर्टी फॉर इनडेफिनिट पिरियड। म्हणजे 20 त्याचं रिझर्वेशन होतं, त्याला त्या जमिनीचा वापर करून दिलं जात नव्हतं, तर सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलं याच्यामध्ये की सेक्शन 127 आणि 49 खाली त्या जमिनी रिझर्वेशनमधून कमी करण्यात आलेल्या आहेत। पुन्हा एक सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे छबीलदास वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र, त्यात काय झालं की डी पी फायनल होऊन 15 झालेले होते आणि दरम्यानच्या काळामध्ये रिव्हिजन झालेलं होतं डी पीमध्ये। आता प्रश्न असा होता सुप्रीम कोर्टापुढे की सेक्शन 127 नोटीस कधीपासून धरायची, डी पी फायनल झालं तिथून धरायची की डी पीमध्ये रिव्हिजन झालं 38 सेक्शन खाली तिथून धरायची, तर त्यामध्ये कोर्टाने 127 आणि सेक्शन 49 या दोन्ही प्रोव्हिजन या जजमेंटमध्ये दाखवलेले आहेत। जरी 127 खाली फायनल रिव्हिजन प्लॅन मंजूर झाला तेव्हापासून मुदत धरायला पाहिजे, परंतु सेक्शन 49 खाली ती त्या जमीचं रिझर्वेशनमधून ती लॅप्स होते असं जजमेंट त्यामध्ये दिलेलं आहे। त्यानंतर ललिता संचेती वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र, यामध्ये बॉम्बे हायकोर्टाचं जजमेंट आहे 2018 AIR मुंबई पेज 643 त्यामध्ये 613 त्यामध्ये सुद्धा हा पॉईंट क्लिअर झालेला आहे। आणि 127 आणि 49 सेक्शनवर देर आर मल्टिपल जजमेंट्स, तर जर एखाद्याला जर रिझर्वेशनमध्ये जमीन राहून जर खूप अडचणीचं काही वाटत असेल तर ती जमीन मालक
जर रिझर्वेशन जर डी पी किंवा आर पी फायनल होऊन 10 वर्ष जर होऊन गेले असतील तर सेक्शन 127 खाली परचेस नोटीस देऊन जर जमीन मुदतीमध्ये ॲक्विजिशन नाही केलं तर ती जमीन रिझर्वेशनमधून लॅप्स करून घेऊ शकते, किंवा जिथं 10 वर्ष पूर्ण झालेली नाही आहेत परंतु त्याला त्या जमिनीचा वापर करणं शक्य होत नाही आणि तो खूप अर्जंटली व्यक्ती आहे, तर अशा परिस्थितीत सेक्शन 49 प्रमाणे असलेल्या अधिकाराचा वापर करून तो परचेस नोटीस देऊ शकतो आणि ती जमीन रिझर्वेशनमधून कमी करून घेऊ शकतो. आणि नवीन जो भूसंपादन कायदा आलेला आहे 2013 त्यामध्ये जी भूसंपादनाची किंमत ठरवायची जी पद्धत आहे ती नॉन अर्बन एरियामध्ये रेडी रेकनर रेटच्या 4 पट रक्कम दिली जाते आणि अर्बन एरियामध्ये रेडी रेकनर रेटच्या 2 पट रक्कम दिली जाते. त्यामुळे ती जी मार्केट व्हॅल्यू आप ती जी व्हॅल्यू आपल्याला मिळते ॲक्च्युली मार्केट व्हॅल्यूपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात ती जमिनीची नुकसान भरपाईची किंमत मिळते. त्यामुळे जरी एखादं परचेस नोटीस दिली आणि ती जमीन त्यांनी ॲक्विजिशन करायचं ठरवलं तरी काही त्यामध्ये त्या व्यक्तीचं नुकसान नाही आहे, त्याला बाजारभावापेक्षा जास्त रक्कम त्याला कॉम्पन्सेशनमधून मिळते. म्हणून जर एखाद्याला त्याची जमीन रिझर्वेशनमध्ये ठेवायची नसेल तर बेटर वे परचेस नोटीस द्यावी आयदर अंडर सेक्शन 127 और अंडर सेक्शन 49 आणि ती जमीन आरक्षणमधून मुक्त करून घ्यावी हा एक बेस्ट पर्याय या कायद्यामध्ये आहे. त्यासाठी काही लोक काय करतात की रिझर्वेशन जमीनमध्ये गुंठेवारीवर विकून टाकतात काही करतात, पण असे उद्योग करायची काही गरज नाही आहे. स्ट्रेटवे कायद्यात जे आपल्याला पर्याय आहेत 127 आणि 49 सेक्शन खाली त्या तरतुदीचा वापर करून ती जमीन रिझर्वेशनमधून कमी करून घेता येते. तर याप्रमाणे जर काही कोणाला काही ॲक्विजिशनचे काही प्रॉब्लेम असले जमिनीचा तर 127 आणि 49 सेक्शनचा वापर करून ती जमीन ॲक्विजिशनमधून कमी करता येते आपल्याला.